पारेख ब्रँडेड चौकार असनोळी संघासाठी मयूर पहिल्या चेंडूवर चौकार दुसरा चेंडू टाकण्याची सज्ज असेल गोलंदाज आदित्य या ठिकाणी यॉर्कर क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र नक्कीच या प्रकारे गोलंदाजी जर केली तर मात्र हे वादळ रोखू शकतात कारण संपूर्ण शहापूर तालुक्याला माहिती आहे की मयूर दिनकर एक वादळ आहे त्याच्या बॅटिंग मधन षटकार चौकार नक्कीच पाहायला मिळत असतात असनोळी संघाचा एक टायगर म्हणून ज्याची ओळख आहे पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्याची सज्ज असेल आदित्य मुंबई संघासाठी पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय नक्की सिंगल स्ट्राइक रोटेट केली जाते या सिंगलने धावसंख्या पोहोचतीये पाच धावांवर नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल कारण उडत्या पाखराला परतीची तमन असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय येते की वाई बांधता येईल क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी ती जिद्द आपल्या मन आणि मनगट मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम साधून राखावी लागेल असनोळी संघासाठी आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय वैभव एक चांगला फलंदाज ऑलराउंडर पर्सनॅलिटी चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे दरम्यान आदित्य टू वैभव ओ या ठिकाणी मिस टाइम शॉट सर्कल मध्ये सुरक्षित रक्षण केलं जात आहे पहिला गडी बाद होतोय असनोळी संघाचा वैभवच्या रूपानं मी संधी देतोय डीजे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आपण आलात आपण या चषकाची शोभा वाढवलीत आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय आपलं शब्द सोमनांनी मनपूर्वक सहर्ष स्वागत दुसरा फलंदाज मैदानात दाखल होतोय लेफ्ट हँड बॅट्समन अर्जुन दिनकर द मॅन फ्रॉम असनोळी चार चेंडू मध्ये पाच धावा आणि एक विकेट अशा प्रकारचं विश्लेषण या मॅचचं या इनिंगच गोलंदाज आदित्य सुरेख गोलंदाजी करतोय या ठिकाणी पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये जात आहेत नक्कीच इकारे सर या सामन्यासाठी पंच लाभलेले आहेत त्याच्या सोबत आंबवणे सर एक क्वालिफाईड पंच नक्कीच दर्जेदार अशी पंचगिरी या स्पर्धेसाठी लाभणार आहे इकारी सर आणि आंबवणे सर धावसंख्या सहा चार चेंडू सहा धावा पाचवा चेंडू टाकण्याची सज्ज असेल पुन्हा एकदा आदित्य ओ डिफेन्सिव्ह सम्मान करतो या चेंडूचा मयूर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे परंतु एक विकेट गेल्यानंतर काहीसा प्रेशर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारीनं खेळ या ठिकाणी मयूर कडनं बघायला मिळतोय क्षमता आहे चेंडूला भिरकावून देण्याची पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओ पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता लाजवाब कौतुक करावं तेवढं थोडंच आदित्यच्या गोलंदाजीचं फक्त सहा धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटचं पतन सहा धावा धावफलकावर असनोळी संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर असनोळी संघाच्या धावसंख्या सहा धावा नक्कीच पेपरवर जर बघितली तर असनोळी संघ खूपच अनुभवी संघ आहे अनेक मैदान गाजवलेला हा संघ ज्या ज्या टुर्नामेंट्स मध्ये जातोय तिथे एक वेगळी छाप या संघाची असते याचं कारण मयूर दिनकर सारखा एक स्टार फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहे आणि नक्कीच त्याच्यासोबत स्ट्राईकचा भार सांभाळतोय अर्जुन दिनकर षटकारांची ओळख त्याच्या बॅटिंग मधून आपण कित्येक वर्ष बघतोय असा फलंदाज अर्जुन दिनकर आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय उमरे संघाचा दुसरा गोलंदाज येतोय अमोल नक्कीच आज मात्र उमरे संघाचे बारावा खेळाडू राहुल गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत असेल सोबत उमेश
अमोल गोलंदाजीसाठी येतो आहे. उमरे संघाचा एक अष्टपैलू गोलंदाज स्ट्राइक सांभाळतो आहे. अर्जुन दिनकर आसनोली संघासाठी पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा, काहीशी संथ गतीने सुरुवात या ठिकाणी बघायला मिळते आहे. दरम्यान राइट आर्म राउंड द विकेट ने गोलंदाजी करतो आहे अमोल टू अर्जुन. पहिला चेंडू, दुसरा षटक. ओ स्वैर मारा, पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये एक्स्ट्राच्या रूपाने. अवांतर धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 1 ने वाढते 7 धावा, धावल कव्हर नक्कीच. आता मात्र जो करंट रन रेट आहे तो वाढवावा लागेल, कारण मागचा सामना आपण बघितला, खूप मोठी टीम होती शिल संघ, परंतु अतिशय दर्जेदार गोलंदाजी मोगाव संघाकडून बघायला मिळाली. पुन्हा एकदा स्वैर मारा, पंचांचा वाईडचा इशारा. अगेन बॅक टू बॅक दोन वाईड चेंडू बघायला मिळत आहेत अमोलच्या बॉलिंग मधनं. दरम्यान धावसंख्या या सिंगल न वाढतीये, धावसंख्या धावफलकावर 8 धावा. ओ चांगला कनेक्शन, लाजवाब टायमिंग, चेंडू फिरकावून दिला विकेट विकेट मिड विकेट झोन मध्ये, सी मारेशे पार, षटकार. जोरो को दुनिया तो मानती है, जोरो को आपल्या मनगडातील जोर दाखवताना अर्जुन दिनकर सुरेख षटकार बघायला मिळतो. या 6 धावांनी धावसंख्या वाढतीये 14 धावा. आता मात्र धावगतीला वेग मिळतो आहे, हीच लेगसी, हीच लय राखावी लागेल अर्जुन लाभला बॅटिंग बदन. अमोल मात्र गोलंदाजी मध्ये संघर्ष करतो आहे. पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन, चेंडू फिरकावून दिला, पुन्हा एकदा काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडू सी मारेशे पार, एक ब्रँडेड चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑल झोन मध्ये चेंडू फिरकावून दिला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाहीये, सिंगल स्ट्राइक रोटेट केली जाते, सिंगल धावसंख्या पोहोचतीये 29 धावांवर. दुसरा षटक सुरू आहे, आता मात्र स्ट्राइक सांभाळतोय मयूर दिनकर. चांगली बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळतीये आसनोली संघाकडनं. स्ट्राइक रोटेट केली जाते, चौकार षटकार सिंगल डबल्स वर भर देताना हे दोन्ही फलंदाज. दरम्यान अमोल टू मयूर, फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना दिसत आहेत उमराई संघाचे क्षेत्ररक्षक. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये आदित्यनं, मात्र अमोल आपल्या गोलंदाजीमध्ये संघर्ष करताना दिसतोय. ओ बॅटची एज, पुन्हा एकदा फाइन लेग झोन मध्ये लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू येतो आहे. एक धाव पूर्ण होतीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असते, फिल्डिंग मध्ये चूक होतीये, चेंडू जातोय सी मारेशे पार. होती 23. आता मात्र धावगतीचा वेग वेगाने वाढतोय. पुन्हा एकदा मयूर टू अमोल, या ठिकाणी ओव्हर पिच बॉल, चेंडू फिरकावून दिला रोहित शर्मा स्टाईल, एक चांगला दर्जेदार पुल शॉट टुवर्ड द सिक्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर, स्वैर मारा, पंचांचा पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतो आहे. या सिंगल धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने वाढतीये, धावसंख्या धावफलकावर 30 धावा. दुसरा षटक सुरू आहे, अतिशय दर्जेदार फलंदाजीचं प्रदर्शन मयूर आणि अर्जुन कडनं बघायला मिळतं आहे.
एकदा स्विंग मिस। नक्कीच दर्जेदार असं सामन्यांचं प्रदर्शन आणि 888 डे नेटवर्क वर हे प्रक्षेपण सुरू आहे। सर्व क्रिकेट रसिकांना याची सूचना करतो आहे की डेन नेटवर्क वर 888 वर हे क्रिकेटचं प्रक्षेपण भगवा चषकाचं सुरू आहे। तरी आपण YouTube माध्यमातून आणि डेन नेटवर्क वर सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेऊ शकता। रमेश विशे यांच्या सौजन्यानं ही सूचना आहे। नक्कीच दोन षटकानंतर धावसंख्या होती आहे असनोली संघाची एक गडी बाद 30 धावा। चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते। तब्बल 15 च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या आणि एक विकेट होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा अमोलच्या गोलंदाजीमधून खर्च केल्या गेल्या। एक महागडं षटक, तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मोहन द मॅन फ्रॉम उमराई। स्ट्राईकचा बार सांभाळतोय ओ या ठिकाणी नरेश घेऊन यष्टीरक्षक चूक करत नाहीये। दुसरा गडी बाद केला जातोय असनोली संघाचा, एक मोठा धक्का बसतोय अर्जुन जरूर। स्कोर झालेला आहे 30 धावा। नक्कीच या ठिकाणी गोलंदाजावर पंचांनी लक्ष ठेवायचं आहे। एक व्यवस्थापन कमिटीचा मेंबर जायचा आहे संकेत। किस गोलंदाजावर थोडासा आक्षेप आहे। या षटकातील दुसरा चेंडू टाकण्याची सज्ज असेल मोहन टू मयूर। ओ या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकफुट वर जाऊन ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने फिरकावून दिला चेंडू जातोय सीमारेषेपार। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जातो पंच सुद्धा आहेत आणि या ठिकाणी ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को दाजी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे आणि व्यवस्थापन कमिटीचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल। नक्कीच क्वालिफाइड पंच या सामन्यामध्ये आहेत। नऊ चेंडू असेल, धावसंख्या वाढतीये, धावसंख्या होती 35। फ्री हिट तैनात असेल पुन्हा एकदा चांगला फटका मयूरच्या बॅट मधनं, एक दर्जेदार क्लासिकल षटकार 6 धावा। मयूर आपल्या बॅट मधनं आगोपतोय, हीच खासियत आहे मयूरच्या बॅट मधनं। नक्कीच मनगडातील जोर, टायमिंग आणि ताकद हे वैशिष्ट्य। अनेक मैदान गाजवलेला हा फलंदाज आणि आम्ही ओपनचे संघ बघतोय, ग्रामीणचे संघ बघतोय। नक्की दर्जेदार खेळ मयूर कडनं नेहमीच आम्हाला बघायला मिळतोय। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज, या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाहीये। मयूर बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा धक्का बसतोय असतो संघाला।
अंदाज येतोय रामदास मयूरची जागा भरून काढण्यासाठी एक चांगली खेळी या ठिकाणी संपुष्टात येते आहे, परंतु त्याचं काम करून नक्कीच पॅवेलियन मध्ये परततोय. धावसंख्या होतीये एक्केचाळीस धावा. दरम्यान पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे, फिरकावून दिला, चेंडू जातोय सीमा रेषे पार, एक ब्रँडेड दर्जेदार षटकार. एक फटका बघायला मिळतोय, पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र पंचांकडे अपील करताना हा गोलंदाज ती अपील फेटाळून लावली. नक्कीच धावसंख्या होती धावफलकावर 47 धावा. तिसरा षटक सुरू आहे. फलंदाजी करतोय ऋतिक प्रशांत, नॉन स्ट्राइकेट सांभाळतो रामदास. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत. ऑल ओव्हर फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाहीये की फुलटॉस चेंडू नेहमीच पर्वणी असते प्रत्येक फलंदाजासाठी. स्विंग आणि मिस. तिसरं षटक संपतंय, 3 षटकानंतर धावसंख्या होती 47 धावा. अस्मोली संघाच्या नक्कीच मंजिले उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होते, खाली पंखों से कुछ नहीं था हौसलों से उड़ान होती है. ती जिद्द चिकाटी मेहनत, कारण फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते, कारण त्याला स्वतःच्या पंखांवर विश्वास असतोय. तो विश्वास या ठिकाणी अस्मोली संघाच्या सगळ्या फलंदाजांच्या बॅटिंग मध्ये आपल्याला दिसतोय. आता मात्र कमबॅक करावा लागेल उमराई संघाला, कारण संघ अडचणीत आहे. गोलंदाजीच्या मार्कवरचा जे गोलंदाज समीरला मात्र कमबॅक करून द्यावा लागेल उमराई संघाला, कारण एक चांगल्या धावगतीकडे वाटचाल करतोय, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय अस्मोली संघ. शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये धावगतीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न रामदास या फलंदाजाचा असेल. दरम्यान गोलंदाज आहे समीर, पहिला चेंडू चौथा षटक. हाफ ट्रॅकर चेंडू वेगवान गोलंदाजी होती आहे, या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने दिशा देतोय रामदास, क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. ओ या ठिकाणी चेंडूचा ताबा घेण्यात असफल होतोय. चेंडू आता सीमा रेषे नक्कीच त्यांचं मी शब्द सुमनानं भगवा चषकाच्या वतीनं सहर्षमय स्वागत करतोय. दरम्यान वळूया सामन्याकडे. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी होते 51 धावा. संघाचा अर्धशतक पूर्ण झालेला आहे. ओ या ठिकाणी पंचाचा इशारा, वाईड चेंडू, स्विंग अँड मिस, परंतु स्वैर मारा, लेग साइडच्या बाहेरचा चेंडू होता. धावसंख्या होते 52. धावसंख्या होते 52. ओ या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं सुरेख फटका येतोय. फुलटॉस चेंडू होता, लोवर फुलटॉस, चांगला फायदा घेतला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागतं. या सिंगल धावसंख्या होती 53 धावा. चांगली धावगती आतापर्यंत अस्मोली संघाची. नक्कीच 4 षटकांचा खेळ आणि अतिशय दर्जेदार बॅटिंगचं प्रदर्शन मयूर, अर्जुन, प्रशांत, वैभव आणि रामदास कडनं आतापर्यंत बघायला मिळालं. दर्जेदार बॅटिंग जवळजवळ. ओ या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू फटकावून फटकावलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, दोन धावा सुद्धा मिळतात प्रशांतच्या बॅटिंग मधनं. सुरेख फटका. धावसंख्या होती आहे 55. दरम्यान पुन्हा एकदा प्रशांत, या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज समीर. आता मात्र प्रशांत यॉर्कर चेंडू भिरकावून दिला पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं. सिंगल डबल सिंगल्स कंप्लीट केले, ट्राय टू सेकंड रन, क्षेत्ररक्षक चूक करतोय. दोन धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते अस्मोली संघाकडनं. या दोन धावांनी या डबल्स धावसंख्या पोहोचती आहे 57 धावा. यांनी या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत अस्मोली संघाची. ओ स्विंग अँड मिस, अचूक टप्पा, गुड लेंथवर पडलेला चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या 57 स्थिरावलेली आहे. शेवटचा निर्णायक चेंडू या इनिंग्स मधील शिल्लक. स्ट्राइक जवळ जवळतोय प्रशांत, मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. डगआउट मधून आवाज येतोय, मोठा फटका मार नक्कीच प्रशांत साठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर. हाफ ट्रॅकर चेंडू आणि तेव्हा आला, त्यानं पाहिलं, त्याने फिरकावून दिला चेंडू सीमा रेषेपार.
ब्रांडेड पैरेलल शटकर। त्रेसष्ट चौसष्ट धावांचं टार्गेट असेल ते उंबराई संघासमोर एक मोठं टार्गेट पहाड सेट केलंय या व्यासपीठावर। नक्कीच शिवसेनेची आनबान शान मुगावचा अभिमान आदरणीय मधुकरजी दुरापे साहेब उपस्थित आहेत। मी आदरणीय राजेंद्र विशे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मधुकरजी दुरापे यांचं स्वागत करायचंय। पुष्पगुच्छ माईची उपदारशाल देऊन आदरणीय मधुकरजी दुराफे एक प्रतिष्ठित व्यक्ती एक प्रतिष्ठित नागरिक मुगावचे नक्कीच शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक चांगलं नाव मधुकरजी दुराफे साहेब यांचं आनंदमय सहर्ष स्वागत करतोय राजेंद्रजी विशे साहेब यांच्या शुभ हस्ते धन्यवाद। 64 धावांचं टार्गेट सेट केलंय अस्मोली संघानं उमराई संघासमोर खूप मोठं टार्गेट आहे। त्या स्टाईलनं बॅटिंग करावी लागेल उमराई संघाला। यानंतर जी होणारी मॅच नक्कीच रणजितजी विशे यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं आनंदमय स्वागत करतोय। यानंतर जी होणारी मॅच नेहरोली आणि निपुर्तेपाडा दोन्ही संघ उपस्थित असतील तर माझा आवाज जर आपणापर्यंत पोहोचत असेल तर या इनिंगच्या समाप्ती पर्यंत नाणेफेक होणं गरजेचं आहे। नेहरोली आणि निपुर्तेपाडा संघ चौसष्ट धावांचं टार्गेट आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी आता मात्र उमराई संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही। ध्येय समोर आहे टार्गेट सेट आहे स्वतःच्या कामगिरीवर विश्वास ठेवावा लागेल कारण सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये। विश्वास खूप महत्वाचा असतो अनुभव खूप महत्वाचा असतो बॅटिंगमध्ये तो अनुभव दाखवावा लागेल कारण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव सर्वात मोठा गुरु आहे। प्रॅक्टिस असेलच यात काही शंका नाहीये प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावाने माणूस परिपूर्ण होतो। जो जो सराव असेल बॅटिंग मध्ये स्वतःच्या मनगटातील जोर दाखवण्याला सज्ज असतील उमराई संघाचे फलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल अस्नोली संघाला। टार्गेट सेट आहे 64 धावांचं खूप मोठं टार्गेट आहे पण नथिंग इज इम्पॉसिबल क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाहीये। क्रिकेटमध्ये भाकीत करणं प्रेडिक्शन करणं कठीण असतं आणि नक्कीच उमराई संघामध्ये सुद्धा तसे फलंदाज आहेत। शेवटच्या चेंडू जोपर्यंत टाकला नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणं कठीण असतं। सलामीचे फलंदाज उमराई संघाचे येत आहेत दिनेश आणि विनोद ही सलामीची जोडी मैदानात दाखल होती आहे। 64 धावांचं टार्गेट सलामीचा गोलंदाज एक ऑलराउंडर पर्सनॅलिटी मयूर दिनकर ज्यांना आपल्या बॅटिंग बंद करामध्ये दाखवली आता मात्र गोलंदाजीमध्ये स्वतःच्या संघासाठी कामगिरी करताना दिसतील। या सामन्यासाठी पंचगिरी पाहतायत इकारे सर आणि आंबवणे सर। मँडेटरी पॉवर प्लेचं षटक असेल या षटकाचा फायदा घेण्यासाठी सज्ज असेल फलंदाज दिनेश। नॉन स्ट्राइक एंड सांभाळतोय विनोद। दिनेश आणि विनोदची सलामीची जोडी पहिला गोलंदाज येतोय अस्नोली संघाचा ऑलराउंडर गोलंदाज मयूर दिनकर। मँडेटरी पॉवर प्लेचं षटक लॉग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक दिसतोय मिड विकेट झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक दिसतोय। पहिला चेंडू शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न शरीरावर आदळला निर्धाव चेंडू चांगली सुरुवात मयूरच्या गोलंदाजीबद्दल बघायला मिळतीये। 64 धावांचं टार्गेट आहे टार्गेट चेस करताना पहिला चेंडू निर्धाव क्या बात आहे लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत। दुसरं षटक घेऊन दुसरा गोलंदाज दुसरं चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा मयूर लेग स्लीप एक ऑफ स्लीप आ दिसतीय पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक सिली पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक दिसतोय 30 yards मध्ये ओ टायमिंग व्हॉट अ शॉट परंतु तेवढ्याच दर्जेदार प्रकारचं क्षेत्ररक्षण दिसतंय। पहिला गडी बाद होतोय उमराई संघाचा
दूरी मिळाली नाहीये, लांबी मिळाली नाहीये। दरम्यान दिनेशला माघारी परतावं लागतंय। नवीन फलंदाज मैदानात येतोय अमोल मयूर, याच्याकडनं सुंदर गोलंदाजी होते, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण असनोली संघाकडनं बघायला मिळतं। दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळतीये असनोली संघाला। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर, ओ स्विंग अँड मिस, निर्धाव, क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी। 64 धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट चेस करताना काहीशी संघर्षमय सुरुवात मुंबई संघाकडनं बघायला मिळतीये। तीन चेंडू डॉट बघायला मिळतात आणि एक विकेट। पुन्हा एकदा बॅटची टॉप एज घेऊन उंच हवेत उडालेला चेंडू झेल होऊ शकतो, प्रशांत कोणती चूक करत नाहीये, 38 सर्कलमध्ये सुरेख झेल। साजला शिवसेना प्रमुख एकच साजला, नक्कीच त्या बाळासाहेबांच्या चरणी त्या भगव्या चषकाच्या वतीनं नक्कीच नतमस्तक होतं, केलं जातंय या संगीत संयोजनानं। चार चेंडू निर्धाव, दोन विकेटचं पतन, खूपच अडखळ सुरुवात दिसतेय मुंबई संघाची। आता मात्र वाईड चेंडू, खातं उघडलं जातंय या चेंडूवर। आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय, नक्कीच आज तुम्ही संघर्ष केला तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये तुम्ही दाखल होऊ शकता आणि नक्कीच या भगव्या चषकावर तुमचं नाव कोरण्यासाठी सज्ज होऊ शकता। प्रत्येक संघ विजयाच्या ईर्ष्यानं खेळतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर, या ठिकाणी झेल होऊ शकतो, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अर्जुन दिनकर कडनं बघायला मिळतं। दरम्यान दोन धावा पूर्ण होत आहेत, दोन धावांनी धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 3 होतीये। नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या 3, दोन विकेटचं पतन झाल्यानंतर खूप अडखळ सुरुवात। मयूरची गोलंदाजी सुरेख होती आहे आतापर्यंत। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, ओ चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, भिरकावून दिला चेंडू लॉंग ऑन झोन मधून, ओव्हर झिरो फॉर 4 रन्स, 4 धावा। जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक प्रेरणास्थान, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्रजी विशे साहेब, यांच्या अथक प्रयत्नातून नियोजनातून साकार होत असलेली स्पर्धा भगवा चषक 2021 क्रिकेटचा महारण संग्राम। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले भव्य दिव्य मैदान, आजचा दुसरा दिवस आणि दुसरा सामना रंगतोय असनोली वर्सेस उंबरई संघ। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उंबरई संघाची धावसंख्या होती 7 धावा, 2 गडी बाद, 64 धावांचं टार्गेट समोर आहे। भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी दिसतंय, उत्कृष्ट डेकोरेशन संजयजी विषय आणि शेजारीच दिलीप अण्णा यांचं भव्य दिव्य वडाभाव सेंटर। दुसरा गोलंदाज येतोय प्रशांत असनोली संघासाठी। ओ चांगला फटका, क्या बात है, लाजवाब टाइमिंग, चेंडू फिरकावून दिला लॉन्ग ऑनच्या वरनं, चेंडू सीमारेषा पार, षटकार। जो मुश्किलों में खड़ा वही सबसे बड़ा, समीर चा बैट मध्ये एक संजीवनी प्रदान करणारा षटकार मिळतोय उमराई संघाला। डगआउट मधून थोडं डगआउट मधून आवाज देऊ नका कृपया,
कृपया खेळाडू कक्षामध्ये बोलू नका, सहकार्य करा। अमोल आणि समीर, समीरच्या बॅट मध्ये एक षटकार बघायला मिळता। सहा धावांनी धावसंख्या वाढतीय, धावसंख्या होती आहे 13। नक्कीच आहे, बनगटातील जोर आहे, कपॅसिटी आहे समीरच्या बॅटिंग मध्ये। पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत, पुन्हा एकदा चांगला फटका, टायमिंग दिसतं, जेल होऊ शकतो मयूर दिनकर। नक्कीच चेंडू खिशामध्ये टाकतोय, नक्कीच विकेट सुद्धा खिशामध्ये टाकतोय सुरेख। इनिंग छोटी होती पण सुरेख होती समीरची। नवीन फलंदाज येतोय महेश चौधरी। अमोल स्ट्राइकचा बार सांभाळतोय, नक्कीच चांगली गोलंदाजी होती आहे प्रशांत कडून, आता मात्र कमबॅक होत आहे। हेच वैशिष्ट्य असतं मोठ्या संघांचं की शिताफीनं कमबॅक करणं। आता मात्र लेग साइडच्या दिशेनं लॉग ऑन झोन मध्ये चेंडू जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्नात गडी बाद घेतोय, रनआउटच्या रूपानं विकेट मिळतीये, धावसंख्या सिंगलनं वाढतीये, धावसंख्या होतीये 14 धावा। काहीशी अडखळत सुरुवात संघर्षमय सुरुवात, 64 धावांचं टार्गेट आणि टार्गेट चेस्ट करताना संघर्ष करताना दिसतोय उमराई संघ। धावसंख्या धावफलकावर आहे 14। भगवा चषक 2021 क्रिकेटचा महारण संग्राम आजचा दुसरा दिवस। फलंदाज येतो आदित्य, गोलंदाजी करतोय प्रशांत असनोली संघासाठी। यावेळेस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला अर्जुन दिनकर, त्या ठिकाणी तैनात आहे। सिंगल मिळती या चेंडूवर, स्ट्राइक रोटेट केली जाती आहे, धावसंख्या एक नंबरती आहे, धावसंख्या होती 15। नक्कीच हेच वैशिष्ट्य असतं क्रिकेटचं, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, प्रत्येक चेंडू हसवतोय, प्रत्येक चेंडू रडवतोय, कधी उन्हाळा कधी पावसाळा याप्रमाणे क्रिकेटचं द्वंद्व। जो जीता वही सिकंदर या उक्तीप्रमाणे खेळ दाखवावा लागेल प्रत्येक संघाला। पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत, बॅटची एज घेऊन स्लीप मध्ये, लेग स्लीप मध्ये कोणताही चूक करत नाही या क्षेत्ररक्षक, विकेट मिळती आहे असनोली संघाला। नवीन फलंदाज निखिल, फुल टॉस, स्विंग अँड मिस, यष्टीरक्षा करणं थोडीशी चूक होती आहे, परंतु षटक संपतंय, दोन षटकानंतर धावसंख्या होती आहे 15 धावा। चौसष्ट धावांचं टार्गेट आणि टार्गेट चेस करताना खूप संघर्षमय सुरुवात करताना दिसली उमराई संघ, पूर्णपणे डॉमिनेट करतोय असनोली संघ ओव्हर द उमराई टीम। चांगली गोलंदाजी मयूर कडनं, प्रशांत कडनं बघायला मिळते। आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल गोलंदाज वैभव, आज मात्र टायगर स्पोर्ट्स असनोली संघ नेहमी खेळत असतो। भगवान बांगर, बाळा दिनकर, अनिल दिनकर यांसारखे खेळाडू आज काय दिसत नाही, परंतु ती ताकद ती दहशत असनोली संघाची आहे। अजूनही या मैदानावर सिंगल मिळतीये, धावसंख्या एक न वाढतीये, धावसंख्या होती आहे 16 धावा। तिसरा षटक, दुसरा चेंडू, पुन्हा एकदा वैभव गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल। चांगली गोलंदाजी होती आहे, नक्कीच तुम्ही गोलंदाजी ज्या वेळेस करता त्यावेळेस तुम्ही व्हेरिएशन दाखवणं गरजेचं, चेंज ऑफ पेस दाखवणं गरजेचं, अचूक टप्प्यावर लाईन लेंथ गुड लेंथ शॉर्ट पिच डिलिव्हरी।
यामधील सोज संघ जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, मुगाव संघाविरुद्ध खेळेल आणि सामना लगेचच 5 मिनिटांच्या विश्रांतीनंतर होईल। नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभव ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू असेल, एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये, धावसंख्या वाढतीये, या सिंगल न धावसंख्या पोहोचतीये 17 धावांवर, 3 चेंडू 17 धावा, तिसरे षटक सुरू आहे, 64 धावांचं टार्गेट वैभव। यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस अचूक टप्पा, चांगला टप्पा बघायला मिळतोय, गुड लेंथवर पडलेला चेंडू यष्टीरक्षक मयूर दिनकरच्या हातामध्ये विसावतोय। हेच वैशिष्ट्य असणारी संघाचं, गेले कित्येक वर्ष दहशत आपल्या खेळीनं प्रत्येक मैदानावर दाखवत असतात आणि आज मात्र फलंदाजी सुरेख झाली, गोलंदाजी सुरेख होती वैभव कडनं, सुरेख क्या बात है। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 17 धावा आणि संघ पराभवाच्या छायेत आहे उमराई संघ, चांगली गोलंदाजी, नक्कीच संकटांवर अशा पद्धतीने तुडून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास। जिंकणारा म्हटला पाहिजे की आयुष्यातील हा सर्वात कठीण खेळ होता, प्रत्येक संघाने प्रयत्न करणं गरजेचं असतं, हारे तो भी शान से, धावसंख्या 17। शेवटचं षटक निर्णायक षटक, डिफेन्सिव्ह खेळ, पॅचिनर घेऊन लेग स्लिप मध्ये चेंडू जातोय, 4th षटक सुरू आहे आणि धावसंख्या 18। शेवटचे 5 चेंडू शिल्लक, असनोली संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे, खूप मोठं आव्हान सेट केलं, ते आव्हान पार करताना या ठिकाणी उमराई संघाला खूपच दमशाक या ठिकाणी बघायला मिळतीये। निर्धाव चेंडू, गोलंदाज आहे, 4 चेंडू शिल्लक आहेत, नक्कीच औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची। या वेळेस पुन्हा एकदा चेंडू उसळी घेत नाहीये, परंतु पंचांचा वाईडचा इशारा येतोय, एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये, धावसंख्या 19। यानंतर मुगाव संघाचा कर्णधार टॉस होईल यातील विजेत्या संघाशी, वाईड चेंडू पुन्हा एकदा, नक्कीच धीमे धीमे तळे सासे, एक धाव वाढतीये, धावसंख्या होतीये 20। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, गोलंदाज असनोली संघाचा, पुन्हा एकदा निर्धाव, क्या बात आहे, मयूरचं कौतुक करावं तेवढं थोडं, चांगलं नेतृत्व, कॅप्टन्सी खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि चांगली फील्ड रिस्ट्रिक्शन असताना दिसतीये, स्वतः यष्टीरक्षण करतोय, चांगल्या सूचना देतोय, चांगलं सजेशन देतोय गोलंदाजाला, ऑफसाईडच्या दिशेनं फटका, परंतु या ठिकाणी उमराई संघानं कबूल केलेलं आहे की आम्ही हा सामना गमावलेला आहे। औपचारिकता शिल्लक आहे या षटकातील, पुढचा चेंडू निर्धाव, लास्ट डिलिव्हरी रमेन, शेवटचा चेंडू शिल्लक, असनोली संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे।